आपण खालून सुरुवात करूया बालकवी यांचे सध्या शून्य अंक आहे पण काही हरकत नाही मागे पण एकदा अशी एक टीम होती ज्यांचे खूप वेळ शून्य अंक होते पण ते फायनलसाठी क्वालिफाय झाले तर काही हरकत नाही त्याच्यानंतर आहे टीम गोवा त्यांना मिळालेले आहे सहा अंक त्यांच्यासाठी टाळ्या त्याच्यानंतर आहे टीम कल्पना चावला त्यांना मिळालेले आहे बारा अंक त्यांच्यासाठी टाळ्या आणि प्रेक्षक एकदम बरोबर होते पणजीला अठरा अंक मिळालेले आहे आणि ते प्रथम हो स्थानावर आहे तर चला आता सुरू करूया आपण चौथी फेरी आणि यावेळेस आपण तिकडून सुरू करूया टीम गोवाकडनं आता आपले व्याकरणचे प्रश्न संपलेले आहे व्यायामावर काही प्रश्न उरलेले आहे आणि खेळकूदवर पुष्कळशी प्रश्न आहे ती आणि एक सूचना तुम्हाला जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहिती नसेल तर तुम्ही इथे जे बसलेले प्रेक्षक आहे त्यांनाही त्याचं उत्तर विचारू शकता आणि जर त्यांनी बरोबर उत्तर दिलं तर तुम्हाला त्याचे अर्धे अंक मिळतील म्हणजे जर सहा अंकाचा प्रश्न असेल तर तुम्हाला त्याच्यातले तीन मिळतील तर चला सुरू करूया गोवाकडनं आणि तुमचा विषय आहे व्यायाम आणि आरोग्य हा प्रश्न आहे तुमच्यासाठी टीम गोवा रक्त वाहण्याची रुंदी कमी होऊन लैंगिक अवयवाला रक्त पुरवठा कमी होतो ह्या लैंगिक शिथिलतेच्या कारणाला काय म्हणतात आणि तुमचे ऑप्शन्स आहे अ न्यूरोजेनिक ब सायकोजेनिक की क वॅस्क्युलोजेनिक की ड जेनेटिकल तुम्हाला ऑप्शन्स परत एकदा सांगतो न्युरोजेनिक सायकोजेनिक वॅस्क्युलोजेनिक की जेनेटिकल? जेनेटिकल जेनेटिकल हे बरोबर उत्तर नाही आहे प्रेक्षक प्रेक्षकांना उत्तर माहिती आहे वॅस्क्युलोजेनिक जर तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही प्रेक्षकांना विचारू शकता हो तुम्हाला तीन अंक मिळाले असते पण चला काही हरकत नाही पुढे वळूया टीम कल्पना चावलाकडे तुमचा विषय आरोग्य आणि व्यायाम आरोग्य आणि व्यायाम माझ्याकडे फक्त आणि तीन प्रश्न उरलेले आहेत आरोग्य आणि व्यायामावर हा प्रश्न आहे एड्स टाळण्यासाठी रक्त घेताना डॅश टेस्ट करून घ्यावे म्हणजे एड्ससाठी कोणती टेस्ट करून घ्यावी अ हेपिटायटिस बी ब एच आय व्ही क टी बी की ड हेपिटायटिस सी व्ही एच आय व्ही आय व्ही एकदम बरोबर उत्तर आहे आणि तुम्हाला मिळतात सहा अंक याच्यासाठी सोपा प्रश्न होता आता ओडिया टीम बालकवीकडे आणि तुमचा विषय खेळकूद खेळकूद अरे वा पहिल्यांदा कोणी खेळकूदचा प्रश्न घेतला आजच्या या कार्यक्रमात यांच्यापैकी कोण भारताचे प्रथम डी आय म्हणजे वन डे इंटरनॅशनल कॅप्टन होते आणि तुमचे ऑप्शन्स आहे अ अजित वाडेकर ब बिशन सिंग बेदी क नवा पतोडी की ड विनु अंकडियन्स ऑडियन्स तुम्हाला माहिती आहे अजित वाडेकर अजित वाडेकर बरोबर उत्तर आहे टाळ्या ऑडियन्ससाठी प्रेक्षक बसले ते आणि बालकवी याच्यासाठी तुम्हाला दोन अंक मिळतात तुम्ही चांगलं काम केलं की प्रेक्षकांना हा प्रश्न विचारला जर तुम्ही उत्तर दिल असल तर तुम्हाला चार अंक मिळाले असते तर चला पुढे वळूया शेवटचा प्रश्न चौथ्या फेरीचा आणि टीम पणजी तुमचा विषय आरोग्य आणि व्यायाम आरोग्य आणि व्यायाम आरोग्य आणि व्यायामवर पुढचा प्रश्न आहे कोणत्या विकारात व्यक्तीच्या रक्तात नॉर्मल हेमोग्लोबिन डॅश ऐवजी एस जातीच्या हेमोग्लोबिन तयार होते आणि तुमचे ऑप्शन्स आहे अ ॲनिमिया ब मलेरिया Sir, सिकल सेल एनिमिया की ड कॅन्सर याच्यापैकी कोणतं उत्तर बरोबर आहे हो नॉर्मल हेमोग्लोबिनच्या अवजी काय तयार होते सिकल सेल एनेमिया हे तुम्ही गेस करताय की तुम्हाला माहिती आहे माहिती आहे माहिती आहे नाही गॅस करते की माहिती आहे गॅस करतेस गॅस एकदम बरोबर आहे तुम्हाला मिळतात सहा अंक याच्यासाठी आणि जोरदार आणि बरोबर आपली चौथी फेरी संपलेली आहे आता पाचवी आणि शेवटची फेरी सुरू करूया तर चला आता पाचवी आणि शेवटची फेरी सुरू करूया हा एक बजर राऊंड आहे आणि याच्यात तुम्हाला छत्तीस अंक मिळू शकतात जर तुम्ही बरोबर उत्तर दिलं तर तर सहा प्रश्न आहे या फेरीत आणि मी प्रश्न विचारील आणि त्याचे चार ऑप्शन्स आहे मी चार ऑप्शन्स द्यायच्या आधी पण तुम्हाला बजर दाबता येतो पण जर तुम्ही बजर दाबला तर त्याच्यापुढे मी तो प्रश्न विचारणार नाही मी प्रश्न तिथेच थांबवीन आणि मग तुम्हाला त्याचं उत्तर द्यावं लागेल जर तुम्ही बरोबर उत्तर दिलं तर तुम्हाला सहा अंक मिळतील पण जर तुम्ही चुकीचं उत्तर दिलं तर तुमचे सहा अंक गेले तर थोडं विचार करून बजर दाबा पण छत्तीस अंक मिळू शकतात तुम्हाला या शेवटच्या फेरीत तयार सगळे लोक तयार तर चला पहिला प्रश्न जर तुम्ही बरोबर उत्तर दिलं तर तुम्हाला सहा अंक मिळतील आणि प्रश्न आहे पोर्तुगीज कोणत्या सालीत गोव्यात आले विथ सेंचुरी डिड द पोर्तुगीज कम टू गोवा आणि तुमचे ऑप्शन्स आहे अ सतराव्या ब चौदाव्या क पंधराव्या की द सोळाव्या आहे टीम ने सगळ्यात पहिले बजर दाबल पंधराव्या शतकात पंधराव्या शतकात एकदम बरोबर आहे तुम्हाला मिळतात सहा अंक आणि जोरदार टाळ्या यांच्यासाठी प्रश्न तेलंगाणा ची राजधानी काय आहे मला ऑप्शन्स द्यायची गरज नाही पडली टीम गोवाने सगळ्यात पहिले बजर दाबला त्यांचा लाईट पेटला हैदराबाद हैदराबाद एकदम बरोबर आहे त्यांना मिळतात सहा <laughs> अंक यांच्यासाठी अजून चार प्रश्न आहे पुढचा प्रश्न छाऊ हा कोणत्या राज्यातील लोकप्रिय नृत्य आहे अ बिहार ब झारखंड क गुजरात की द गोवा छाऊ टीम बालकवी ब झारखंड ब झारखंड हे तुम्ही गेस करता की तुम्हाला माहिती आहे गेस गेस कधी कधी गेस पण बरोबर निघतो तुम्हाला सांग याच्यासाठी टीम बालकवी आणि पुढचा प्रश्न ह्यापैकी कोणत्या नृत्य गोव्यातील लोकनृत्य नाही आहे अ फुगडी ब घोडेमोडणी क जागोर द दिंडी बाल बालकविनी सगळ्यात पहिले बदर दाबला आणि उत्तर आहे जागर नाही जागोर गोव्याचा नृत्य आहे दिंडी गोव्याचा नृत्य नाही आहे तुम्हाला जे सहा अंक मिळाले होते ते सहा अंक गेले पण चला काही हरकत नाही पुढचा प्रश्न भारतात किती राज्य आहेत पुष्कळ लोकांनी बदर दावला पण टीम गोवाचा बदर सगळ्यात पहिले पेटला किती राज्य आहे एकोणतीस एकोणतीस एकदम बरोबर आहे जोरदार टाळ्या टीम गोवासाठी टीम पणजी तुम्ही बदर दावलं पण थोडा 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 घोषित हो झाला चला आणि हा शेवटचा प्रश्न आजच्या या कार्यक्रमाचा भारतातल्या कोणत्या राज्याला स्पाइस गार्डन म्हणून संबोधित केल्या जाते आणि तुमचे ऑप्शन्स आहे अ केरळ ब कर्नाटका क तमिळनाडू की द आंध्र प्रदेश कल्पना चावलानी बजर दाबल आहे आणि उत्तर आहे केरळ तुम्ही गेस करताय की तुम्हाला माहिती आहे गॅस गेस चला तुमचंही गेस एकदम बरोबर निघालं तुम्हाला मिळतात सहा बिंक याच्यासाठी केरळला म्हणतात स्पाइस गार्डन आणि याचबरोबर आपली पाचवी आणि अंतिम फेरी संपलेली आहे आता बघूया स्कोर्स काय झालेले आहे आणि कोणत्या दोन टीम फायनलमध्ये जाणार आहे <laughs> आजच्या कार्यक्रमाचे विजेता कोण आहे कोणत्या दोन टीम फायनलमध्ये जाणार आहे हे आपण बघूया पण त्याच्या पहिले आम्हाला आभार मांडायचे आहे कम्युनिकेट ट्रस्ट टीमचे विलियम रॉड्रिक्स जॉन लिनो डिमेलो अँड नमिता नायर आणि टी स्टुडिओमध्ये पण नितीन आणि दोन्ही सचिन सचिन पाटील आणि सचिन संभाजी तुम्हाला ते दिसत नाही कारण ते कॅमेराच्या मागे आहे आजच्या कार्यक्रमात पाच फेऱ्या झाल्या आणि जे स्कोर्स आहे ते एकदम खूपच रोचक आहे प्रेक्षक तुम्हाला माहिती आहे काय स्कोर्स कोणाला किती अंक मिळाले आहे टाय कोणाचा टाय आहे कोणत्या टीममध्ये टाय पणजी कल्पना चावला आणि गोवामध्ये टाय आहे किती अंकांचा टाय आहे चोवीस प्रेक्षकांना सगळं माहिती आहे आए इथे ते एकदम बरोबर आहे तीन ज्या टीम्स आहे इथे त्यांचं टाय आहे पणजी कल्पना चावला आणि गोवा या तिन्ही टीमांना चोवीस अंक मिळालेले आहेत जोरदार टाळ्या आता या तीन पैकी दोन टीम्स फायनलमध्ये जातील आता ही गुत्थी आपण कशी सॉल्व्ह करूया बजरनी दोन प्रश्न आहे मी तो प्रश्न विचारील आणि आपले दोनच प्रश्न उ उत... उरलेले होते ते होते खेळकूदवर ऑन स्पोर्ट्स तर त्याच्यावर मी प्रश्न विचारील जी टीम बजर दाबेल आणि जर तुम्ही बरोबर उत्तर दिलं तर तुम्ही सरळ पुढच्या राऊंडमध्ये जर तुम्ही चुकीचं उत्तर दिलं तर मग तुम्ही बाहेर आणि हे दोन प्रश्न विचारण्याच्या आधी बालकवीसाठी जोरदार टाळ्या त्यांनी आज येऊन इथे या कार्यक्रमात भाग घेतला पहिला प्रश्न भारताने ऑलिम्पिकमध्ये एकूण किती स्वर्ण पदक जिंकले Six. हे चुकीचं उत्तर आहे बरोबर उत्तर आहे नऊ आणि याचा अर्थ हा झाला की कल्पना चावला आणि गोवा या दोन्ही टीमनी क्वालिफाय केलाय फायनल साठी जोरदार टाळ्या त्यांना <laughs> आणि बाकीच्या आमच्या दोन टीम बालकवी आणि पणजी त्यांनी चांगली फाईट दिली स्पेशली पणजी त्यांनी खूप प्रयत्न केला पण त्यांचं एक शेवटचं उत्तर चुकीचं झालं आणि त्यामुळे ते बाहेर पडले तर कल्पना चावला आणि गोवा तुमच्या दोघांचं अभिनंदन आजच्या कार्यक्रमाचा तुम्ही आनंद घेतला असेल चार टीम आता फायनलमध्ये झालेले आहे आणि या चार टीममध्ये कोण विजेता होईल हे आपण बघूया पण तोपर्यंत तुम्ही वेगवेगळ्या भाषा ऐकत राहा बोलत राहा आणि वाचत राहा नमस्कार